semplici motivi. Alla समर के नदी 3.5 लाख रुपये किलो या दराने केशर मिळते, तर हे का महाग आहे? तर हे आज आपण जाणून घेऊन त्याचे फायदे जाणून घेऊ. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये केशराचा वापर केला जातो. कोणताही गोड पदार्थ केशरशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. खीर, बिर्याणी, लस्सी, मसाले, दूध, मोदक, रसमलाई अशा अनेक पदार्थाची सजावट केशराने केली जाते. मात्र लक्षात ठेवा, केशर उष्ण गुणधर्माचे असल्याने स्वयंपाकात दररोज केशरचा वापर करू नका. केशरमुळे खाद्यपदार्थ आणखी स्वादिष्ट होतात. तसेच केशर खाण्याचेही भरपूर फायदे आहेत. यामध्ये स्मरणशक्ती वाढते, पचन संस्था सुधारते, दम्याचा त्रास कमी होतो, शांत झोप येते, कर्करोगापासून दूर ठेवते, गरोदर महिलांसाठी फायदेशीर, नितळ आणि चमकदार त्वचेसाठी केशर खाणे हे अतिशय फायद्याचे आहे. पिंपल्स कमी करण्यासाठी, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी. मित्रांनो, असे फायदे आहेत. तर केशरचा वापर किती प्रमाणात करावा? तर केशर हे एक उष्ण गुणधर्माचा पदार्थ आहे, त्यामुळे त्याचा वापर योग्य प्रमाणात करणे फार गरजेचे आहे. म्हणूनच केशरचा वापर नेहमी चिमूटभर मात्रेतच केला जातो. शिवाय ज्यांना उष्णतेचा त्रास असेल, त्यांनी केशरचा वापर नेहमी करताना नेहमी सावध राहिले पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा, केशराचा वापर 20 ग्रॅमपेक्षा अधिक मात्रेत कधीच करू नका. याशिवाय एखाद्या आरोग्य समस्येसाठी जेव्हा तुम्ही केशरचा वापर करता, तेव्हा त्यासाठी तुमच्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या. कारण तुमची शारीरिक प्रकृती कशी आहे हे तुमच्या डॉक्टरांनाच व्यवस्थित माहीत असेल. मित्रांनो, केशरचे दुष्परिणाम पण आहेत. केशराचे अनेक आरोग्यदायी आणि सौंदर्य फायदे असले तरी काही ठिकाणी केशर वापरणे हानिकारक असू शकते. कारण केशरचे साईड इफेक्ट वापर केल्यास गरोदर स्त्रीला त्रास होऊ शकतो. शिवाय बाळपणानंतर स्तनपान करणाऱ्या महिलांना देखील केशर देऊ नये. केशराच्या अतिवापरामुळे गर्भाशय संकुचित होते. गरोदर महिलांची यामुळे मिसकॅरेज होण्याची शक्यता असते. डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय केशराचा वापर गरोदर महिलांनी करू नये. याशिवाय तुम्ही अतिप्रमाणात केशराचा वापर आहारात केला तर तुमची त्वचा पिवळसर दिसते. केशर खाण्यामुळे लिव्हर ही तुमचं स्वस्थ राहू शकतं. आणि स्वच्छता लिव्हरची क्लिन्ज आउट करण्यासाठी केशरचा वापर लिव्हरसाठी आपल्या आहारात करणं फार गरजेचं आहे. केशरमुळे पचनाच्या कार्यात चांगली सुधारणा होऊ शकते. ज्यांना पोट दुखणे, ऍसिडिटी, अल्सर अथवा पचनासंबंधित अन्य समस्या असतील, त्यांनी नियमित केशरचा वापर करावा. थोडक्यात